नव सी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ओके आत्ता आपण पाहिलं जी डी पी जी डी पी ही म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या ठिकाणी काय आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ओके सो डोमेस्टिक लेवल म्हटल्यानंतर काय असेल तर फक्त आपल्या कंट्रीमध्ये प्रोड्यूस होणारे गुड्स अँड सर्विसेस त्यांची व्हॅल्यू म्हणजे काय आहे तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जेव्हा आपण नॅशनल लेवलवरचा विचार करू तेव्हा त्यामध्ये काय ॲड केलं जातं तर नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज ओके ही गोष्ट क्लिअर ठेवायची आहे तुम्हाला माइंडमध्ये की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटल्यानंतर काय असेल डोमेस्टिक लेवलवरील इन्कम किंवा डोमेस्टिक लेवलमध्ये क्रिएट होणारे गुड्स अँड सर्विसेस त्यांची व्हॅल्यू ओके जेव्हा नॅशनलविषयी विचार कराल तेव्हा त्यामध्ये ॲड केलं जाईल नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज एवढाच फरक आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट अँड ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमधला ओके शब्द कुठला चेंज होणार आहे डोमेस्टिक एवजी नॅशनल डोमेस्टिक मीन्स वॉट तर आपल्या कंट्रीच्या आतील प्रोडक्शन नॅशनल म्हणजे काय तर ओव्हरसीजचं पण प्रोडक्शन इथे काउंट होईल पहा जी एन पी इज इक्वल टू जे डी पी प्लस नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज ओके तर मग फॉर्म्युला कसा तयार होईल याचा तर जी एन पी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स प्लस झेड ओके म्हणजे काय सी म्हणजे काय आत्ता स्टडी केले आपण कन्जम्शन आय इन्व्हेस्टमेंट जी गव्हर्मेंट स्पेंडिंग प्लस ॲक्स मीन्स वॉट तर नेट एक्सपोर्ट प्लस झेड या ठिकाणी ॲड काय केले आपण झेड ॲड केलेलं आहे तर झेडचा अर् अर्थ काय होतो किंवा झीचा अर्थ काय होतो दिस इज नेट इन्कम कमिंग इन फ्रॉम ओव्हरसीज मायनस नेट इन्कम लिव्हिंग टू फॉरेन कंट्रीज ओके याला सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर काय म्हणता येईल तुम्हाला जे बाहेर देशातले लोक आपल्या देशामध्ये येऊन त्यांचा बिझनेस तयार करतात इस्टॅब्लिश करतात इथे राहूनच इन्कम मिळवतात आणि स्वतःसोबत ते इन्कम त्यांच्या कंट्रीला घेऊन जातात है ना त्याच पद्धतीने आपल्या देशातील लोक किंवा आपल्या देशातील जे रेसिडेंट्स आहेत आपले सिटिझन्स आहेत ते देखील स्वतःचा बिझनेस हे बाहेर देशामध्ये इस्टॅब्लिश करतात तिथे इन्कम सॅलरी वेजेस मिळवतात आणि आपल्या देशात रिटर्न करतात हे ते लक्षात म्हणजे काय तर ते बाहेर देशात बिझनेस करत असले तरीसुद्धा स्टील ते रिलेटेड टू कोण आहे तर आपल्याच कंट्रीजशी रिलेट करतात ते अजूनही त्या देशाचे काय झाले नाहीत रेसिडेंट झालेले नाहीत तर या इन्कमचं देखील इथं काउंटिंग केलं जातं पहा की नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज म्हणजे काय या ठिकाणी नेट शब्द यूज केलेला आहे याचा अर्थ काय होतो आपल्या देशात किंवा आपल्या देशामध्ये काम करणाऱ्या लोकांची सॅलरी वेजेस किंवा त्यांचं एकंदरीत इन्कम तर हे इन्कम काउंट करावं लागेल राईट तसेच आपण बाहेर देशामध्ये जाऊन काम करतोय बट आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत परंतु आपला बिझनेस बाहेर देशामध्ये आहे तर तिथून मिळणारा प्रॉफिट असेल इन्कम असेल तेही काउंट करावं लागेल जेव्हा आपण बाहेर देशातून मिळालेल्या इन्कममधून बाहेर देशात गेलेल्या इन्कमला लेस करू तेव्हा आपल्याला मिळतं नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज फॉर एक्झाम्पल बाहेर देशामध्ये मी काम केल्यानंतर तिथे मी मिळवलेले आहेत चाळीस हजार रुपये ओके okay, कन्सिडर करा की फोर्टी थाउजंड कमी अमाऊंट घेऊ आपण तुम्हाला समजेल फोर्टी थाउजंड इतकं मी काय केलेलं आहे तर तिथे कमवलेलं आहे पण त्याच पद्धतीने बाहेर देशातला एक व्यक्ती इथं येऊन काम करतोय आणि त्याने वीस हजार रुपये मिळवले आपल्या देशामध्ये तर माझं okay? नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज काय सांगता येईल तर फोर्टी थाउजंड मायनस ट्वेंटी थाउजंड इज इक्वल टू ट्वेंटी थाउजंड ओके तर हे जे वीस हजार असतील ते काय असेल नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज असतील तर अशाच पद्धतीने खूप सारे लोक आपल्या देशात काम करतात आपल्या देशातील खूप सारे रे, रेसिडन्स जे आहेत ते बाहेर देशात काम करतात तर याचं काउंटिंग करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही हे नेट इन्कम ॲड कराल जे डी पीमध्ये तेव्हा तुम्हाला काय मिळेल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळेल आलं लक्षात देन नेक्स्ट इज नेट डोमेस्टिक प्रोडक्ट अँड नेट नॅशनल प्रोडक्ट पहा या ठिकाणी शब्द कुठला चेंज झालेला आहे तर नेट हा शब्द ॲड झालेला आहे येते लक्षात काय शब्द पाहतोय आपण आता इथे नेट जो की पूर्वी काय होता ग्रॉस ओके तर ग्रॉस ऐवजी इतर नेट आहे जिथं पण तुम्हाला नेट शब्द ॲड करावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर ग्रॉसमधनं डेप्रिसिएशन लेस करायचं आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला काय व्हॅल्यूज मिळतील नेट व्हॅल्यूज मिळणार आहेत चला तर बघू मग एन डी पी म्हणजे काय आपण पूर्वी काय स्टडी केले जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ओके तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमधनं तुम्हाला डेप्रिसिएशन लेस करायचं आहे हे डेप्रिसिएशन कशावरचं असणार आहे तर ऑन कॅपिटल गुड्स ओके तर कॅपिटल गुड्स म्हणजे काय असतात कॅपिटल गुड्स म्हणजे असे गुड्स असतात जे की कन्झ्युमर गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात ओके त्यांना काय म्हटलं जातं कॅपिटल गुड्स म्हटलं जातं तर कॅपिटल गुड्स एकंदरीत काय आहे तर प्रोड्यूस म्हणजे फायनल फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी हेल्प करणारे जे काही गुड्स असतात त्यांना कॅपिटल गुड्स असं म्हटलं जातं तर यावरचं जे डेप्रिसिएशन असतं ते लेस करणं गरजेचं आहे ओके जेव्हा तुम्ही क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्या एरियामध्ये प्रोड्यूस झालेले गुड्स अँड सर्व्हिसेसच्या व्हॅल्यूमधून आपल्या देशामध्येच प्रोड्यूस केले जाणाऱ्या जे काही गुड्स आहेत त्यांचा त्यांचं प्रोडक्शन होण्यासाठी जे कॅपिटल गुड्स आपण वापरलेले होते त्यांचं डेप्रिसिएशन आपल्याला लेस करायचं आहे येते लक्षात काही यामध्ये जास्त कन्फ्युजन होण्याची इथं गरज नाही आहे फक्त जी डी पीमधनं तुम्हाला डेप्रिसिएशन लेस करायचं आहे देन तुम्हाला काय मिळेल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळणार आहे येत आहे लक्षात नेट म्हटल्यानंतर काय करायचं आहे तर डेप्रिसिएशन लेस करायचं आहे तुम्हाला जीमधनं म्हणजे की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमधनं तुम्हाला काय लेस करावं लागेल डेप्रिसिएशन त्याच पद्धतीने एक लास्ट टर्म आहे ती म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट आपण काय पाहिलेलं होतं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट पाहिलेलं होतं तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपण कसं मिळवलं होतं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये इन्कम फ्रॉम ॲब्रॉड ॲड केलं आपण नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड ॲड केलं त्यानंतर आपल्याला मिळालं होतं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट तर यामधनं जेव्हा तुम्ही डेप्रिसिएशन लेस कराल हे डेप्रिसिएशन कशावरचं असणार आहे कॅपिटल गुड्सवरचं असणार आहे ते लेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं तर नेट नॅशनल प्रोडक्ट मिळतं आलं लक्षात तर याचा फॉर्म्युला तुम्ही कसा बनवू शकता सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स प्लस झेड मायनस डेप्रिसिएशन ओके अशा पद्धतीने आपण एन एन पीचा फॉर्म्युला बनवू शकतो पहा या सगळ्या टर्म्स तुम्ही एका पेजवरती लिहा आणि कम्पॅरिझन करा कम्पॅरिझन कराल तर तुम्हाला चटकन लक्षात राहतील या सगळ्या कॉन्सेप्ट ओके तर या कॉन्सेप्ट को रिलेटेड आहेत एकमेकांशी खूप जास्त रिलेट करतात तर त्या रिलेशनमध्येच तुम्हाला याला स्टडी करायचं आहे जेणेकरून तुमचा ईच अँड एव्हरी पॉईंट क्लिअर होईल येते लक्षात फक्त चेंजेस दोन शब्दामध्ये आहेत नेट म्हणजे काय असतं हे क्लिअर ठेवा माइंडमध्ये आणि क्रॉस म्हणजे काय असतं हे देखील तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे त्याच पद्धतीने डोमेस्टिक म्हणजे काय असतं तर घरगुती मराठीमध्ये सांगायचं झालं तर घरगुती आणि हिंदीमध्ये सांगायचं असेल तर घरेलू उत्पाद मराठीमध्ये घर घरगुती उत्पादन ओके तर एकूण घरगुती उत्पादन म्हणजे जी डी पी असतं आलं लक्षात तर अशा पद्धतीने तुम्हाला इझी टर्म मध्ये यांना स्टडी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील सो लास्ट वन इज एन एन आय तर नेट नॅशनल इन्कम हे काय असतं तर आपल्या देशाचं जे इन्कम आहे त्यांना काउंट करतो आपण येते लक्षात त्याला काय म्हटलं जातं नेट नॅशनल इन्कम बट नेट नॅशनल इन्कम हे ऑलवेज जी डी पीच्या इक्वल असतं बट सर्व केसमध्ये नाही पहा हे असं का आहे जे डी पीचा अर्थ काय होतो तर आपल्या देशात प्रोड्यूस होणारे गुड्स अँड सर्विसेस है ना त्यांच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो जी डी पी म्हणतो बट जी एन किंवा एन एन आयमध्ये काय केलं जातं तर ज्या बाहेर देशातील इन्कम तुमच्या देशामध्ये येत आहे जर ते जास्त असेल येते लक्षात तर ते जास्त असेल आणि आपल्या देशातून जाणारं इन्कम हे कमी असेल देन याचा फरक वेगळा पडतो जर आपल्या देशातनं बाहेर देशात जाणारं इन्कम कमी असेल आणि बाहेरच्या देशातनं आपल्या देशात येणारं इन्कम जास्त असेल देन आपलं एन एन आय हे काय होणार आहे वाढणार आहे जी डी पीपेक्षा तर हे जे आहे तर हा डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे जी डी पी म्हणजे काय तर आपल्या बाउ्रीजमध्ये जेवढे पण गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्यांची व्हॅल्यू असते सिम्पल आहे बट एन एन आयमध्ये काय ॲड केलं जातं तर बाहेर देशातनं येणारे इन्कम पण ॲड केलं जातं येते लक्षात म्हणजे जर हे इन्कम खूप जास्त असेल जी डी पीपेक्षा एन एन आय हे ऑलवेज जास्त दाखवले जाईल तुम्ही जर बाहेर देशातील एक्झाम्पल पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अशा खूप साऱ्या कंट्रीज आहेत ज्यांचं जी डी पी हे एन एन, एन आयपेक्षा पेक्षा खूप जास्त कमी आहे याचं रिझन काय आहे कारण त्यांचं अॅब्रॉडमधन येणारे इन्कम जास्त आहे त्याचप्रमाणे काही कंट्रीज अशा आहेत ज्यांचं जी डी पी तर जास्त आहे बट नॅशनल इन्कम कमी आहे का कमी आहे कारण त्यांच्या देशामध्ये बाहेर देशातून येऊन काम करून इन्कम मिळवणाऱ्यांची संख्या जास्त आहे तुम्ही बाहेरून पाहिलात तर ते देश जास्त डेव्हलप्ड वाटतात बट त्यांचं नॅशनल इन्कम हे कमी आहे त्याचं रिझन हेच आहे की त्या देशामध्ये बाहेर देशातून येऊन काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे ते तिथे खूप जास्त मोठा बिझनेस करतात इन्कम मिळवतात आणि त्यांच्या देशामध्ये रिटर्न करतात यामुळे तिथलं जे नॅशनल इन्कम आहे ते जी डी पीपेक्षा तुम्हाला कमी पाहायला मिळतं ओके सो अशा पद्धतीने ह्या लहान टर्म्स आहेत बट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इकॉनॉमीची स्टडी करताय याचबरोबर फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय असतं मार्केट प्राईस म्हणजे काय असतं जी व्ही ए म्हणजे काय आणि जी वी ए आणि जी डी पीमधील फरक काय असतो हे देखील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी स्टडी करूयात तोपर्यंत या ज्या तो टर्म्स आपण शिकलेल्या आहेत आज त्या टर्म्स तुम्ही परत परत रिवाईज करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम या गोष्टीमधलं कन्फ्युजन होणार नाही ओके थँक्स फॉर वॉचिंग